आहात आणि कसा आनंद घेत आहे निसर्गाचा? आम्ही वाशी नवी मुंबईतून आलोत आणि खूपच आनंद येतो आहे. भोसी डॅम म्हणजे आमचा फेवरेटच आहे, दर पावसाळ्यात आम्ही येतो इथं आणि फारच चांगलं वातावरण आहे. परंतु निसर्गाचा आनंद घेताना खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, सावध राहणं फारच गरजेचं आहे आणि आम्ही ते सगळी चौकशी करूनच आलेलो आहे. इथं आता एवढं काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे आणि सगळे आनंदित आहेत. पाण्यात उतरताना काय काळजी काय काय घेत आहे? पाण्यात उतरताना एकमेकांना हात धरूनच पुढे जातो आम्ही आणि सावध राहून म्हणजे पाऊल टाकतो. तुम्ही कुठून आलेलं आहात आणि कशा पद्धतीने इथं आनंद घेत आहे? आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि इथे खूप म्हणजे ऐकून होतो ना भुसे डॅमचा, एकदा बघायचं होतं पण त्यावर छान वाटतंय आणि पर्यटन दृष्टीने चांगलं आहे, एवढी भीती नाही वाटत आहे. दोन आठवड्यापूर्वीची घटना तुमच्या नजरेत आहे आहे मनात असेल तर काय त्या अनुषंगाने खबरदारी घ्यायची? आपल्याला माहीत नसताना पुढे पुढे करायचं नाही, जिथे लोक आहेत तिथेच जायचं, एकट्यामध्ये फिरायचं नाही आहे.